हवामान खात्याकडून पुढील अठ्ठेचाळीस तासात राज्यात गारपीटीसह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे याबरोबरच दक्षिण कोकण जोरदार पावसाचा इशारा देण्यात आहे रायगड आणि पश्चिम महाराष्ट्रात गारपीट होणार असल्याची शक्यता आली आहे मध्य महाराष्ट्रातही मुसळधार पावसाचा अंदाज आहे मात्र शेतकरी वाट पाहत असलेल्या मान्सून सहा जून नंतर राज्यात दाखल होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे गेल्या वर्षी आठ जूनला मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला होता यंदा सात जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्रात प्रवेश करेल असे हवामान खात्याने म्हटले आहे सध्या महाराष्ट्रात मान्सून पूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे है। उकाड्याने हैरान पुणेकरांना मान्सून पूर्व पावसाच्या सरीने सुखावले आहे पुणे मुंबईसह राज्यात सर्वत्र वादळी वाऱ्यासह व वा गडगडाटासह वरुणराजा कोसळत आहे येत्या अठ्ठेचाळीस तासात राज्यात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे खास करून मराठवाड्यात जोरदार पाऊस कोसळेल असा अंदाज व्यक्त केला गेला आहे वादळी वारे व वा गडगडाटासह व वीज कोसळण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकरी व नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे